कोरोनाचा देशातला सर्वाधिक केसेस या महाराष्ट्रात असताना लस वितरणात मात्र केंद्र सरकारनं आखडता हात घेतल्याचं दिसतंय. राज्याला 15,72,000 डोस मिळणं अपेक्षित होतं, प्रत्यक्षात राज्याला केवळ 9,63,000 लसींचा डोस देण्यात आलाय. 5,89,000 डोस केंद्राकडून कमी मिळालेत, त्यामुळे 2,94,500 कोरोना योद्ध्यांना लसीची वाट पाहावी लागणार आहे. एकूण सिरम इन्स्टिट्यूटचे 9,63,000 वाईल्स आपल्या वॅक्सिन्ससाठी डोस आलेले आहेत. 20,000 भारत बायोटेकचे आलेले आहेत. हे आपल्याला एकूण जे पाहिजे ते आपण 7,80,000 एवढे कोविन ॲपवर फर्स्ट फेजमध्ये, त्यातल्या त्यात जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे हेल्थ वर्कर्सचा, तो 7,80,000 एवढे अपलोड केलेले आहेत. आपल्याला त्याला गुणिले 2, कारण एका व्यक्तीला 2 डोस द्यायचे असतात, तर अंदाजे 16,00,000 डोसेस आपल्याला लागतील. त्यामध्ये सुद्धा 10% वेस्टेज असतं, म्हणजे आपल्याला साधारण 17,50,000 डोसेज लागतील. त्या 17,50,000 पैकी आपल्याला 9,63,000 आलेले आहेत, याचा अर्थ 55% डोसेस आलेले आहेत. कोविड-19 आजारावरची उपयुक्त अशी सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लस ही मुंबई, नाशिक आणि औरंगाबादमध्ये दाखल झाली आहे. बीएमसीच्या विशेष वाहनानं ही लस पुण्याहून मुंबईत आणली आहे. मनपाच्या परळ इथल्या एफ दक्षिण विभाग कार्यालयात लसीचा हा साठा पोहोचला आहे. पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटकडून सुमारे 1,39,500 डोस बीएमसीला मिळालेत, त्यामुळे मुंबईमध्ये 16 जानेवारीला लसीकरण शक्य आहे. नाशिकमध्ये देखील कोविड लस दाखल झाली आहे. नाशिक विभागाला 1,32,000 कोविडच्या लसीचे डोस मिळालेत. नाशिक जिल्ह्यासह नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यात लसीचं वितरण होणार आहे. तर औरंगाबादमध्ये सुद्धा कोविड लस दाखल झाली आहे. औरंगाबादच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण केंद्रात ही लस ठेवली आहे. आपल्या आरोग्य विभागाचे 8 सेंटर्स आहेत डेप्युटी डायरेक्टरचे, उपसंचालकांचे, त्या ठिकाणी हेड जे काही आपलं मुख्य स्टोरेज आहे पुण्याचं, तिथून 8 ठिकाणी या सगळ्या व्हॅन्स गेलेल्या आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने हे सगळे डोसेजेस गेलेले आहेत. त्यामध्ये मुंबई आहे, पुणे आहे, पुणे तर हेड ऑफिसच आहे, ठाणे आहे, त्यानंतर नाशिक आणि कोल्हापूर आहे, मराठवाड्यामध्ये औरंगाबाद आणि लातूर आहे, आणि विदर्भामध्ये अकोला आणि नागपूर आहे. या सर्व ठिकाणी आता हे डोसेज आज दुपारपर्यंत पोहोचतील किंवा संध्याकाळपर्यंत अकोल्यामध्ये पोहोचतील, नागपूरमध्ये पोहोचतील.